शुरुआत है। नमस्कार। मंगळवारच्या आजच्या या तिसऱ्या पर्वामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। मी प्रथम तिसऱ्या पर्वाची सुरुवात करण्यासाठी आरती आणि अनंत कुमार जोशी यांना विनंती करते की त्यांनी शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात करा। आरती भाई वाह वाह अनंत कुमार आयुर्वेदांनी मान्यता दिलेल्या पंचजन अशा शंखांनी शंख वादनाने आज तुम्ही सुरेल अशा कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। त्याबद्दल अनंत कुमार आणि आरती तुमचे खूप खूप धन्यवाद। आणि यापुढील सर्व सूत्रे मी रवींद्र खानोलकर सरांकडे देते। नमस्कार सगळ्यांना। जरी सूत्र माझ्याकडे दिली असली तरी आजची सुरुवात अपर्णताई चिटणीस तुम्ही करायचे, तर आता आपल्या समोर अपर्णताई चिटणीस सादरीकरण करते। हा अपर्णताई नमस्कार। नमस्कार। माझ्या मामे बहिणीच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसा दिवशी तिच्या विषयी मी लिहिलेलं आहे, तेच मी आज सादर करणार आहे। रजन माझी बहीण, तिच्या लग्नापासूनच मी तिची साक्षीदार साथीदार। तिचे थरथरणारे हात, घाबरून तोंडातून न फुटणारा शब्द, डोळ्यातून वाहणारा अश्रूंचा पूर, हे दृश्य अनेक वेळा पाहणारी मी। तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आले असेलच ही अवस्था सासरी गेलेल्या नेहमीच असणारी आमची रजन। मी खूप लहान होते पण तिचे हेच दृश्य माझ्या मनात कायमचे कोरले गेले आहे, त्यामुळे सासरी तिच्या बरोबर नेहमी आवर्जून जाणारी मी। घाबरू नको, घाबरायचं काय त्यात, म्हणून तिचे थरथरणारे हात घट्ट धरणारी मी। बेळगावला ती आली की तिचं हेच एक दृश्य माझ्या कायमच मनावर कोरलं गेलेलं आहे। त्यानंतर शैलेशच्या वेळेला एक महिन्याची ती बाळंतीण होती। स्वतःची खोली स्वतःच तिने शेणाने सारवली आणि रात्री थंडी वाजून ताप भरला, घाबरली, सगळ्यांची बोलणी खावी लागतील म्हणून तिने डोकीवर पांघरून घेऊन तिने झोपून टाकलं। माझी मामी तिची आई आली आणि खूप ओरडली। त्यावेळेला घाबरून निरागसपणे ती म्हणाली, आई खूप तुला त्रास होऊ नये म्हणून मी हे सारवली ना ग खोली, तरी सुद्धा तू मलाच रागावतेस का, अशी निरागसपणे बोलणारी माझी बहीण रजन। एका बाजूला शांत उभे राहून पाहणारे माझे जिजाजी भाऊजी। सगळीकडे फिरून दिल्लीची हवा खाऊन येणारी माझी बहीण। साधेपणा जपत भावनेच्या आहारी जाऊन दुसऱ्यांसाठी वाटेल ती मदत करायला तयार एका पायावर असणारी ही माझी सखी। तिला मूक संमती देणारे, तिच्यात होल हो मिसळणारे, तेरा सूर मेरा म्हणणारे आमचे भाऊजी। माझं खूप कौतुक करणारे, मनात असेल ते बोलणारे, आत एक बाहेर एक याची जाणीव सुद्धा नसणारे साधे भोळे माझे जिजाजी। मनमोकळा स्वभाव, रसिक कलाकार, पैशापेक्षाही कलेवर जीवापाड प्रेम करणारे निरलक्ष निरपेक्ष कलाकार। तिचे तिन्ही सुपुत्र शैलेश, निलेश आणि सचिन। आईची सेवा करण्यासाठी 28 युगे विठेवर उभे करणारे विठोबाला उभे करणारा भक्त पुंडलिक। आंधळ्या आईबाबांना कावडीतून काशीला घेऊन जाणारा श्रावणबाळ आणि आईची महती सांगून आईला अजरामर करणारे साने गुरुजी, म्हणजे हे माझे तिन्ही भाचे ब्रह्मा विष्णू आणि महेश।
शिल्पा सुप्रिया आणि नंदिनी तीन स्नुषा जोडीदाराच्या पावलावर पाऊल टाकून सासूबाईंना आईसारखं जपणाऱ्या नाती आणि नातू आजी आजोबांवर जीवापाड प्रेम करणारे या घर आपलंच आहे म्हणून सर्वांचे हसत मुखाने स्वागत करणारे अतिथी देवो भव म्हणून सर्वांना तृप्त करणारे देवा समान मानणारे साधेपणा जपून सर्वांना आपल्या वागणुकीने सुखावणारे घर एक मंदिर आहे याची प्रचिती आल्यावर अन्नदाता सुखी भव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो असा आशीर्वाद शुभेच्छा न कळत सर्वांच्या मुखातून बाहेर पडतात याचे कारण म्हणजे स्त्री ही घरची लक्ष्मी आहे ज्या घरात लक्ष्मीचा मान ठेवला जातो स्त्रीचा त्याच घरात लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र मानतात आयुष्यभर गुण्या गोविंदाने या घराला नव्हे मंदिराला साधेपणाला जपणाऱ्या आदरातिथ्याला माझा मनापासून सलाम आणि मानाचा मुजरा शेवटी मी एवढेच म्हणेन घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे धन्यवाद वा 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 एका छान घराच कौतुक केलेलं आहे तुम्ही वर्णन केलेलं छान झालं आपण धन्यवाद मस्त धन्यवाद विकासजी आवाज नाही आवाज छान छान आता आपल्या समोर डॉक्टर शुभदाताई खटावकर सादरीकरण करतायत हा डॉक्टर नमस्कार सर्वांना नमस्कार बालगीतांच्या कार्यक्रमामध्ये सांग सांग भोलानाथ हे गाणं सादर केलं आजचा गाणं विडंबन गीत सादर करण्याचा प्रयत्न करते वा 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 सांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल काय सांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल काय शाळेभोवतीच तळ अटून शाळा भरेल काय भोलानाथ दुपारी आई जागेल का भोलानाथ दुपारी आई जागेल का छान छान देवांच्या गोष्टी ती मला सांगेल का भोलानाथ भोलानाथ खरं सांगशील का वर्षातून दिवाळीचा सण दोनदा येईल का भोलानाथ उद्या असू दे कोणताही पेपर भोलानाथ उद्या असू दे कोणताही पेपर पोटात येईल ना कळ ना दुखेल माझे ढोपर भोलानाथ शाळेच्या सहली खूप जातील का शिवरायांचे गड किल्ले बघण्यास मिळतील का भोलानाथ अभ्यासात मजा येईल का भोलानाथ अभ्यासात मजा येईल का सगळ्या सणावळ्यात तोंडपाठ होतील का भोलानाथ चित्रकलेची माझी आवड वाढेल का भोलानाथ चित्रकलेची माझी आवड वाढेल का छान छान चित्रे स्केचेस मला काढता येतील का भोलानाथ आवडतात मला फुले छान छान भोलानाथ आवडतात मला फुले छान छान असेल कारी भोवती माझ्या फुलपाखरांचे रान असेल कारी भोवती माझ्या फुलपाखरांचे रान भोलानाथ स्वप्नी माझ्या चांदोबा येईल का भोलानाथ स्वप्नी माझ्या चांदोबा येईल का पाठीवर बसून मला चंदेरी झगा देईल का भोलानाथ मला हवी मस्त चांदण्याची दुलई भोलानाथ मला हवी मस्त चांदण्याची दुलई चंदाराणी गाईल का रे मला मस्त अंगाई चंदाराणी गाईल का रे मला मस्त अंगाई भोलानाथ भोलानाथ वा 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 मस्त पाठवलीत काल हो पाठवली आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करताय हा भारतीताई करा सुरू नमस्कार सर्वांना नमस्कार श्री कृष्ण लीला पुढे भागवत बोलते कृष्ण आणि बलराम यांना भार्गव राम म्हणाले आपला पराक्रम माझ्या कानापर्यंत आला आहे आपण सर्व ज्ञानी आहात तरी तुम्हाला भेटण्यासाठी मी इथे
आलो आहे, बसलो आहे. तुमच्यावरील भक्तीने मी काय सांगतो ते ऐकावे. तुमच्या पूर्वजांनी हे करवीरपूर वसवले, परंतु शुगाल राजाने सर्वांना मारून हे राज्य घेतले. तो रागीट आणि संयम रहित असा आहे, तेव्हा आपण इथे न थांबता ही वेणा नदी पार करूया आणि पलीकडे यशगिरी नावाचं शिखर आहे, तर आजची रात्र तिथे काढूया. नंतर मग एक एक शिखर बघत आपण पुढे जाऊया, असे त्यांनी म्हटल्यावर तिघे चालू लागले आणि वाटे क्रमशपूर लागले. तर त्यांनी सांगितले, हा इथला राजा महाकपी हा यादव कुळातलाच आहे, धार्मिक आहे, प्रजाहित चिंतक आहे, परंतु आपल्याला आता त्याला भेटायला वेळ नाहीये, म्हणून आपण पुढे जाऊया. पुढे गोमंत पर्वत पर्यंत ते गाठतात, तर तो पाहून श्री कृष्ण म्हणतात, हा गोमंतगिरी म्हणजे प्रति मेरूच. हो, भार्गव म्हणतात, ते म्हणतात की इथे कृष्णा येथे काही दिवसात, कृष्णाला म्हणतात येथे काही दिवसात तुम्हा बंधूंचा जरासंघाशी घनघोर संवाद होणार आहे, दैवी संकेत असं सांगताय. तेव्हा या ठिकाणी तुझे विष्णूचे रूप प्रकट होऊन तू सर्व आयुधांनी तुला सर्व आयुधांची प्राप्ती होईल आणि हे सर्व देवांच्या रिपूंच्या नजरेस पडेल, हे सांगण्यासाठी मी इथे तुमची वाट पाहत बसलो आहे. तेव्हा आता मी परत जातो, शूर्पारक नगराला जातो मग. आणि असे बलराम कृष्ण त्याच्या पायावर मस्तक ठेवतात, त्यांचे आशीर्वाद घेतात आणि परशुराम झपाझप पावले टाकत निघून जातात. कृष्ण बलराम तेथेच आश्रम वजा झोपडी बांधतात आणि तेथे आपली दिनचर्या व्यतीत करतात. रोज निरनिराळी रूपे बदलून ते जवळील डोंगर शिखर फिरत असतात. एक दिवस त्यांना दुरून येणारा जरासंघाच सैन्य दिसत, तेव्हा त्या रात्री ते आश्रमात राहतात आणि वनातले भिल्ल लोक त्यांचे भक्त बनलेले असतात. ते म्हणतात की तुम्हाला आम्ही मदत करतो, आम्हाला रात्री दिवा लागत नाही, आम्हाला रात्री दिवा लागत नाही आणि आम्ही कोणाला घाबरतही नाही. आणि मग तेव्हा कृष्णाने त्या भिल्लांना जाऊन कामगिरी दिली की तू त्यांच्याकडे जाऊन समाचार फक्त आम्हाला देत राहा, ही कामगिरी सोपवली. आणि बलराम कृष्णाने वरून त्यांच्यावर दगड धोंडे टाकायला सुरुवात केली आणि बाण मारायला सुरुवात केली. तर तिकडे शिशुपालच्या सांगण्यावरून जरासंघाने सर्व डोंगराभोवती आग लावण्याचं काम केलं, परंतु त्यामुळे सर्व वनचर साप वाघ लांडगे हत्ती चवताळून त्यांच्यावर धावून गेले आणि त्यामुळे ते घाबरून पळू लागले. तर बलराम आणि कृष्णाने आपली आयुधे घेऊन वरून उड्या मारून त्यांना सळो की पळो करून शोधले. शेवटी जरासंघ्याच्या सैन्याची दुर्दशा झाली, तो माघारी परतला आणि बलराम कृष्णाच्या तो माघारी परतल्यावर आता बलराम कृष्णाचा परतीचा मार्ग करवीर नगरावरून होता आणि ते असे परत निघाले असताना ते परशुरामांनी सांगितल्याप्रमाणे तिकडचा शुगाल राजाने त्यांना अडवलं आणि कृष्णाला म्हणाला, गोमंतांचे युद्धात तू त्यांना हरवलेस, ते शूर नव्हतेच, तू माझ्याशी एकटाच धर्मयुद्ध कर आणि मी तुला माझे बळ दाखवतो. त्यावर श्रीकृष्ण हसला, दोघांचे युद्ध सुरू झाले. प्रथम त्याचे सर्व बाण श्रीकृष्णाने सहजगत्या मोडून टाकले
आणि मग शेवटी त्याला जे विष्णूच हे सुदर्शन चक्र वगैरे, त्या सुदर्शन चक्राने त्याने त्या गर्विष्ठ शृंगालचा वध केला, राजा मरण पावला. आणि मग नंतर श्री कृष्णाने त्याच्या राजा राण्यांच्या सांत्वन करून राण्यांचं सांत्वन केलं आणि त्याचाच रथ घेऊन मथुरेत हे दोघे आले. आणि यादव सैन्य पण बरोबर काही होतच, ते सारे मथुरेकडे मथुरेत आले. मथुरेत गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. रथामागून यादव वीर येतच होते. वसुदेवाच्या वाड्यापाशी सारे जण आले. माता पित्यांच्या पायावर मस्तक ठेवले व आशीर्वाद घेतले. आणि जरासंघाच्या पराभवामुळे आता कोणीही शत्रू वाकड्या नजरेने बघायला शिल्लक राहिला नव्हता आणि पाहायला धजत नव्हता. बलराम आणि कृष्णांसाठी आता त्यांनाही आता युद्ध नको होत. माता पित्यांची सेवा करणं, मथुरेच्या रक्षणासाठी शक्ती वाढवणं आणि भरभराट करणं मथुरेची, हे असं सगळं त्यांनी पुढे करायचं ठरवलं. कृष्णम वंदे जगद्गुरु, कृष्णम वंदे जगद्गुरु. छान छान भारती, मस्त. धन्यवाद, छान, खूप छान. आपल्या समोर आता विकास पाटील सादरीकरण करतील. हा विकास, नमस्कार सर्वांना. नमस्कार. माझ्या सध्या चालू असलेल्या स्थान महात्म्य यामध्ये श्रीकृष्ण स्थापित द्वारका नगरी या स्थानाबद्दल मी आता वर्णन करत आहे. भारतीय संस्कृतीत विशेष महत्व असलेली आणि महाभारतातील संदर्भ स्थाने आज देखील उपलब्ध आहेत. मथुरेतील कृष्ण द्वारकेत येऊन त्याने द्वारका नगरी वसवल्याचा उल्लेख महाभारतात आहे. प्रचलित द्वारकेच्या जवळपास समुद्रातील संशोधनात पुरातन द्वारकेचे अवशेष द्वापारकालीन युगातील आजही साक्ष देतात. सौराष्ट्र आणि कच्छ भागातील श्रीकृष्णाचा वावर होता. भगवान श्रीकृष्णाची वास्तव्य भूमी म्हणजेच गोकुळ वृंदावन करून द्वारका येथे स्थिरावले, म्हणजे पूर्वीची द्वारावती नगरी. मथुरेत जन्म घेऊन द्वारका मार्गे सोमनाथ येथे श्रीकृष्णाची अवतार समाप्ती झाली. पुराण कथेनुसार अवतार समाप्तीसाठी भिल्लाचा बाण लागल्याचे केवळ निमित्त झाले एवढेच. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पूर्वी द्वारावती च इव मोक्षार्थे सप्तदायिका या श्लोकात द्वारका नगरीचे स्थान फार महत्वाचे आहे. रेल्वे अथवा बसने द्वारका नगरीत येण्या अगोदर प्रथम दुरून मंदिराचा उंच कळस ध्वजासह चटकन नजरेत येतो. इथे सर्वत्र मिठागरे असल्यामुळे पाणी मचूळ आहे. तिथे पिण्याचे पाणी सहजी उपलब्ध नाही. तिथून 9 किलोमीटर अंतरावर एकच गोड्या पाण्याची विहीर आहे. तिथून टँकरने पिण्याचे पाणी आणले जाते. अन्य वापरासाठी मचूळ पाणीच असते. द्वारकाधीश मंदिर हे भव्य दगडी मंदिर असून मंदिरावरील गोलाकार घुमटावर उत्तम नक्षीकाम आहे. मंदिरात भगवान श्रीकृष्णाची चांदीची मूर्ती आहे. तसेच इथे त्रिविक्रमाची मंदिरे असून शंकराचार्यांचेही पीठ आहे. गोमती नदीच्या तीरी असलेल्या या देवळाची निर्मिती श्रीकृष्ण पुत्र व्रज याने विश्वकर्माच्या मदतीने केली. मंदिर दर्शनानंतर बाहेर समुद्र किनारी शोध दीपक सर्च लाईट आहे. मंदिरापासून सुमारे 2 किलोमीटरवर समुद्र काठावर 9 मजली हा दीपक असून
त्याला 216 पायऱ्या आहेत. वर गेल्यावर त्याच्या गच्चीतून द्वारका नगरीचे उत्तम दर्शन होते. द्वारकेच्या दक्षिणेला सुदामा नगरी आहे. उज्जैनी जवळ संदीपनी आश्रमात श्रीकृष्ण व सुदामा दोघे गुरु बंधू होते. कालांतराने आपल्या मित्राला श्रीकृष्णाला भेटण्यासाठी मुठभर पोह्यांची पुरचंडी घेऊन 122 किलोमीटर चालत सुदामा आला होता. त्याच्यासाठी भेट म्हणून श्रीकृष्णाने तयार केलेली ही सुदामा नगरी होय. तिथून जवळच नागेश्वर म्हणजे ज्योतिर्लिंग तारुकावन आहे. तसेच कुशेश्वर गोपी तलाव रुक्मिणी मंदिर आहे. द्वारकेहून ओखा हे शेवटचे रेल्वे स्टेशन 32 किलोमीटरवर आहे. असे हे द्वारकाधीश मंदिर अवश्य भेट देण्याजोगे आहे. नमस्कार. मी इथे फार पूर्वी जाऊन आलेलो आहे. वा 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 छान छान सुंदर सुंदर विकास भाऊ मस्त छान छान झालं मस्त मस्त. मी तिथे राहिलेली आहे. माझ्या म्हणजे बालपण तिथेच गेलंय सगळं. आता आपल्या समोर ज्योतिताई मराठे सादरीकरण करताय. हा ज्योतिताई. हा सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. मी आमच्या दोघांच्या बाबतीत एक घडलेली घटना आता सांगते. मे 13 मध्ये आम्ही उभयता आमच्या उभयतांच्या आयुष्यात घडलेली अविस्मरणीय घटना मी आता सांगणार आहे. तेव्हा आम्ही चारधाम यात्रेला गेलो होतो आणि केदारनाथला चाललो होतो. प्रचंड गर्दी आणि गोंधळ असल्याने तिथल्या व्यवस्थापनाने डोली सेवा बंद केली आणि तो सगळा एरिया मिलिटरीच्या अंडर असल्याने तिथे शिस्त होती. गोंधळ वगैरे तिथे चालत नव्हता आणि आम्ही तर डोलीने जायचे ठरवले होते. त्यामुळे आयत्यावेळी आम्हाला उरलेल्या घोड्यांपैकीच नायलाजास्त जे अवेलेबल असतील ते घोडे घ्यायला लागले. कित्येक वर्षात एवढी गर्दी झाली नव्हती असले असे तिथले स्थानिक लोक आम्हाला सांगत होते. आम्ही दोघं साधारणतः एकामेकांच्या नजरेच्या टप्प्यात राहू अशा प्रमाणे आम्ही घोड्यावरनं चाललो होतो. गर्दी असल्याने म्हणजे गर्दी म्हणजे पायी जाणारी लोक नंतर ते बिट्टू म्हणतात म्हणजे खांद्यावर खुर्ची सारखं घेऊन त्यात एक एक माणूस पाठोवळी घालून नेतात ते आणि घोड्यावरून येणारी लोक असे तीन प्रकार होते. त्यामुळे येण्या जाणाऱ्या घोड्यांची एकामेकांवर म्हणजे वरून येणारे घोडे आणि खाली खालून वर जाणाऱ्या घोड्यांची टक्कर होत होती आणि त्यामुळे खूपच गर्दी असल्या कारणाने कोण कुठे आहे हे कळत नव्हते. काही म्हणजे आम्ही एकमेकांच्या नजरेच्या टप्प्यात असून सुद्धा काही वेळाने गर्दीमुळे आमची चुकामुक झाली आणि माझा जो घोडेवाला होता तो मला म्हणाला की अंकलजी काही दिखाई नाही दे रहे आणि यांच्या बाबतीत काय आहे यांची बायपास झाली होती आणि त्यामुळे आम्हाला तिथे वर गेल्यावर श्वासाला त्रास होऊ नये म्हणून एक छोटा सिलेंडर विकत घ्यायला लागला होता आणि ते त्याने बघितले होते. त्याला माहिती होत की अंकलजींना त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे तो सारखी त्यांची काळजी घेत होता. तर तो हे कुठे त्याला दिसले नाहीत म्हणून तो थोडं पुढे जाऊन धावत जाऊन बघून येतो. मागे गेला मागे जाऊन बघून येतो म्हणून त्यांनी मला एका बाजूला जरा बाजूला उभं केलं घोड्यासकट आणि तो जाऊन आला पण त्याला काही धावत जाऊन पुढे आला पण त्याला काही हे दिसले नाही. मग मी त्याला म्हंटल की जाऊ देत आपण थोडं आणखीन पुढे जाऊया पुढे गेल्यावर मग बघू कुठे दिसतायत का कदाचित आणखीन मागून येत असतील असं म्हणून आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यावर सुद्धा त्याला 2-3 वळण गेलो आणि तरी त्याला परत काळजी वाटायला लागली. मग तो म्हणाला की नाही मी परत एकदा जाऊन बघून येतो आता पुढे जाऊन बघून येतो की अंकलजी पुढे गेलेत का. गर्दी इतकी प्रचंड होती की काही कुणाचा कुणाला मागणूस नव्हता पण त्या घोडेवाल्यांना ती सवय असते त्यामुळे तो मला आणि त्यांनी मग मला एका दुसऱ्या डोंगराच्या
जे ज्याची सुरुवात होती ती अशा डोंगराच्या जवळ मला घोड्यासकट उभं केलं आणि तो मला मी पुढे जाऊन आता अंकलला बघून येतो. आणि त्याच वेळी ती धक्कादायक घटना घडली की त्या डोंगरावर साधारणतः 4-4.5 फुटावर एक पायवाट जात होती आणि तो डोंगर म्हणजे त्या डोंगरावरून काही केदारनाथला जाता येत नव्हतो. तो डोंगर वेगळाच सुरू होत होता. तिथे कोणी जात नव्हतं कारण तो विशेष काही म्हणजे कोणी जाण्यासारखं काही तिकडे नव्हतंच. आणि ह्या घोड्याला काय दिसलं बहुतांशी त्याला गवत तिथे दिसलं आणि त्यांनी माझ्या सकट त्या 4-4.5 फुटावर उंचावर त्या छोट्याशा पायवाटीवर उडी मारली. आता उडी मारली म्हटल्यावर मी खूप घाबरले कारण खालून शेकडो लोक जात होती. मी खूप आरडाओरडा केला बचाव बचाव म्हटलं पण प्रत्येक जण आपापल्याच नादात होतो कारण प्रत्येकाला त्या गर्दीचा आणि गोंधळाचा खूप त्रास होत होता. मी खूप आरडाओरडा केला पण कुणालाही ऐकून केलं नाही. आणि मी म्हंटल समजा मी जरा जरी हालचाल केली आणि त्या घोड्याला काहीतरी वेगळंच वाटलं आणि तो पुढे त्या पायवाट्याने जर पुढे पुढे गेला आणि तर मग मी कुणालाच दिसणार नाही ना, कळणारच नाही कारण त्या बाजूला कोणी जातच नव्हतं. आणि समजा ती जर दरीकडे वाट जात असेल तर मग काय करायचं म्हणजे ही मला सारखी मनात भीती होत होती. त्यामुळे खूप आरडाओरडा केला पण कुणाच्याही ते लक्षातच येत नव्हतं. प्रत्येक जण आपापल्या नादात होता. पण खाली एक पोलीस स्टेशन होतं. पोलीस स्टेशन म्हणजे साधं ताडपत्री घातलेलं एक शेड होती. तिथे पोलीस होते. त्यांना मी ओरडून ओरडून सांगितलं की इकडे वर बघा म्हणून. मग काय झालं माहिती नाही तो एक पोलीस वर आला आणि मग त्यांनी आम्हाला दोघांनाही खाली घेतलं आणि मग तेवढ्यात तो जो माझा घोडेवाला होता तो परत आला. आणि मग पोलीस त्याला खूप ओरडले की आणि त्या पोलिसांचं पण काय झालं होतं आधी त्यांचं का लक्ष गेलं नाही तर ते सगळी गर्दी कंट्रोल करण्याच्या नादात त्यांच्या उभी दमछाक होत होती की ते कुणाकडे बघूच शकत नव्हते. एवढी प्रचंड गर्दी होती त्या वर्षी. तेरा साली जेव्हा जो महाप्रलय झाला ना तेव्हाची ही गोष्ट आहे. आणि मग पोलिसांनी मला खाली घेतलं आणि मग तेवढ्यात तो घोडेवाला आला आणि मग तो पोलीस मला म्हणायला लागला की तुम्ही आता या घोडेवाल्याची कंप्लेंट द्या. मी त्याला म्हटलं की त्या घोडेवाल्याची काहीही चूक नाहीये. उलट तो मला मदतच करत होता. त्यांनी काही म्हणजे काही गैरवर्तन केलेलं नाहीये. काही मुद्दाम तो मला एकटीला टाकून गेलेला नाहीये कारण तिथे पद्धत अशी आहे की घोडेवाल्यांचं जे लायसन असतं ते आपण आपल्या गळ्यात घालायचं असतं. त्यांना शेवट आपण सॅटिस्फाय झाल्यावर ते लायसन परत करायचं असतं. म्हणजे 13 साली तरी ही पद्धत होती. आता 10 वर्षांनी काय मला कल्पना नाही. तर त्यामुळे तो पोलीस सारखा मला म्हणत होता की तुम्ही त्याची कंप्लेंट करा. म्हटलं मी कंप्लेंट अजिबात करणार नाही. आणि मग असं मी निक्षून सांगितल्यावर परत तो घोडेवाला आणि मी पुढील प्रवासाला जायला लागलो. पुढील प्रवास सुद्धा जवळजवळ 1.5-2 तासाचा होता. मी खाली उतरले हे मला म्हणजे बरं वाटत होतं पण ह्यांची काळजी वाटत होती की काय समजा येणार काय म्हणजे श्वासोश्वासाचा त्रास झाला किंवा काय झालं काहीच कळायला मार्ग मला नव्हता. अक्षरशः सगळ्या देवांचा धावा करून मी त्या तेवढ्या प्रवासात सगळे नवस वगैरे केले कारण काही दुसरं करण्यासारखंच नव्हतं. कारण खाली गेले असते तर काहीच उपयोग नव्हता कारण आमच्या ट्रॅव्हल बरोबरचे सगळेच वर गेले होते आणि सगळे आधीच घोडे घेऊन जाणार होते त्यामुळे ते लवकर प्रवासाला लागले. आम्ही त्या डोलीच्या नादामुळे आम्हाला जवळजवळ 1/2 तास प्रवास करायलाच उशीर झाला होता. आणि असं करत करत आम्ही वर पोहोचलो. वर तर तुफान म्हणजे तुफानच गर्दी होती. प्रत्येकाचं कोणी ना कोणीतरी चुकलेलं होतं कोणाला लागलेलं होतं असं काही ना काहीतरी प्रत्येक जण सांगत होतो. आणि मग आणि तिथे फक्त BSNL फोन चालू असायचा रेंज असायची. तेव्हा तरी तसं होतं आत्ताची काही मला कल्पना नाही. त्यामुळे आणि तो BSNL फोन ह्यांच्याकडे होता. आणि ह्या मानसिक दडपणामुळे मला ह्यांचा नंबर काही केला आठवेना.
तिथे काही लोक म्हणजे ज्यांच्याकडे बीएसएनएल होते ते त्यांच्याकडनं मी जर यांचा नंबर आठवला असता तर मग मी त्यांना डायरेक्ट फोन केला असता ना. पण प्रचंड मानसिक तणाव आला होता मला तर काही केला मला त्यांचा नंबर आठवला नाही. मग आमचे शेजारचे आत्ता जे गाणं ऐकायला बसलेले आहेत ते त्यांचा लँडलाईन नंबर मला फक्त आठवला कारण तो अगदी सोपा होता. मग त्यांना मी एका बाईकडनं फोन घेतला तिला म्हटलं मला फक्त एक मिनिटासाठी फोन दे. मग तिने तो दिला आणि मी लँडलाईन त्यांना फोन करून सांगितलं की तुम्हाला कुणाचा नंबर म्हणजे मुलगा मुलगी सून जावई आमचा कुणाचाही नंबर तुमच्याकडे असेल तर त्यांना फोन करून एवढं सांगा की तुम्ही बाबांना बीएसएनएल वर फोन करून कळवा काही आता वर पोहोचलेली आहे म्हणजे शेवटच्या टप्प्याला पोहोचलेली आहे आणि थोड्या वेळात ती हॉटेलवर येईल. आणि हे सगळं मी फोनवर बोलत असताना आमचे एक फॅमिली फ्रेंड जे पहिल्यांदाच घोड्यावरनं अगदी सुरुवातीलाच गेले होते ते वर पोहोचले होते आणि हे सुद्धा वर पोहोचले होते. मग ह्यांनी त्यांना सांगितलं की ज्योती पुढे होती पण ती काय अजून आली नाहीये. मग ते सगळे दडपणाखाली आले. मग ते आमचे फॅमिली फ्रेंड फडके म्हणून दाम्पत्य आहे ते शोधायला मला बाहेर पडले आणि मला त्या गर्दीत ते दिसले. मग मी त्यांना हाक मारली आणि मग आमचा सगळा लवाजमा ते दोन्ही घोडेवाले ते फडके दाम्पत्य असे आम्ही सगळे हॉटेलवर गेलो आणि त्याच दरम्यान माझा मुलाचा पण फोन आला होता. म्हणजे हे मुलातला मुलाशी फोनवर बोलत होते की तो सांगत होता आई आता आलेली आहे हॉटेलवर पोहोचेल. तर हा जो भीतीदायक जो प्रसंग होता ना तो म्हणजे आम्ही विसरूच शकत नव्हतो. आणि तेव्हा रिपरिप पाऊस पडत होता. आदल्या दिवशी 0 डिग्री टेम्परेचर होतं. सगळीकडे थंड हवामान होतं. आणि त्याच्यानंतर अक्षरशः 4-5 दिवसांनी तिथे तो जो महाप्रलय झाला 13 साली तो बरोबर आम्ही घरी आल्यावर 4-5 दिवसांनी तो महाप्रलय झाला. म्हणजे तेव्हाच ते सगळे स्थानिक लोक जे म्हणत होते गर्दी खूप आहे हे आहे ते तर आम्हाला घरी आल्यावर तिथले आमचे फोटोग्राफर तिथले पुजारी तिथे ज्या हॉटेलमध्ये जेवलो ते सगळे आठवायला लागले. पण पुढे 8 दिवस आम्ही अक्षरशः अस्वस्थ होतो. पण आम्ही एवढंच म्हटलं की देव तारी त्याला कोण मारी. नमस्कार आणि मोठ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही वाचलो. नमस्कार. छान छान माई छान आठवण सांगितले. खूप छान सांगितलं. आम्ही असं वाटलं आता केदारनाथ पिक्चर पण बघितलं तेव्हा सांगितलं. आपल्या समोर आता अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतील. अनामिकाताई करा सादरीकरण. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज मी एक 2 मित्राची गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे याराना. 2 मित्र असतात हिंदी भाषिक असतात हिंदी बोलणारे असतात एकमेकांच्या शेजारी राहत असत लहानपणापासून खेळणे जेवणे शाळेत जाणे मस्ती मजा करणे कॉलेजला जाणे सर्व एकत्र अगदी जुळ्या भावंडासारखे एकमेकांसोबत खूप खुश असायचे. त्यांना मराठी पण येत असे कारण मुंबईला वाढलेले. पण एक दिवस असे काहीतरी किरकोळ कारण घडले आणि त्यांच्यामध्ये वाद झाला. पुढे वादाचं रूपांतर भांडणामध्ये आणि नंतर गैरसमज झाला आणि नंतर अबोला झाला. म्हणजे तेरी भी चूप आणि मेरी भी चूप बोलायचे बंद. दोघे आपापल्या घरातून बाहेर निघतच नसे बोलत नसे हाक मारत नसे बोलावत नसे हसणे खिदडणे मस्ती सर्व काही बंद. आवाज बंद गडबड बंद काहीच नाही. दोघांच्याही घरामध्ये शांतता. घरच्यांना कळले की काहीतरी बिनसले काय झालं बरं असावे. हाच प्रश्न शेजारी राहणाऱ्या काकांना पण पडला कारण काकांना तो बदल जाणवला. त्यांना पण काही कर्मेना कारण ते पण त्यांचे दोस्त होते. एक दिवस काकांनी ठरवलं की आपण या दोघांना एकत्र आणायचं बोलायचं बघूया काय होतंय का. एका ठिकाणी काकांनी त्या दोघांना बोलवलं. दोघे आले. काका पण तिकडे होते. काकांना पाहून त्यांना समजलं की बहुतेक काका
काहीतरी आपल्याला सांगणार आहेत असं वाटतं, आपल्याला समजूत घालण्यासाठी बोलवलेले आहेत. पण ती दोघी ना लांब लांब दोघे जण उभे होते, समोर एकमेकांकडे बघतही नव्हते, इकडे तिकडे आजूबाजूला बघत राहिले. काकांनी सरळ मुद्द्याला हात घातला, असे का बरं रागवला, तुम्ही का बोलत नाही, काय कारण आहे, गर्लफ्रेंड का, असा प्रश्न हसत विचारला. तर ते दोघं नाही म्हणून सांगतात. मग काय, मग क्रिकेट का, मग ते असे फक्त मान हलव पण काय बोलत नाही. मग काका म्हणा, अरे त्यात न बोलण्यासारखं काय आहे, तरी पण दोघे गप्पच, खूप समजावले पण काही बोलायला तयार होईना. काका बोलले, बर मग आता मी तुम्हाला ना तुमच्या भाषेत बोलतो आणि तुम्हाला समजावून सांगतो, आता मी हिंदीतच बोलतो. असं करून काकांनी सुरू केलं. काका म्हणतात, अरे विरुद्ध दिशा में जाने वाली एक ही पेड़ की दो शाखा है, एक ही पेड़ की दो शाखा है, हवा के झोंकों के बहाने मिल लेती है. पर हम तो इंसान है, क्या हमें भी कुछ बहाना चाहिए? कभी न मिलने वाली रेल की समांतर पटरियां गाड़ी के मार्ग बदलने के बहाने मिल लेती है. फिर हम तो इंसान है, क्या हमें भी बहाना चाहिए? सूर के साथ सरगम भी एक ही स्वर में बंधकर सूर के बहाने मिल लेते हैं. फिर हम तो इंसान है, क्या हमें भी बहाना चाहिए? दिनकर भी दिन भर अंबर में रहकर शाम को तप्त धरती को गले लगा लेता है. फिर हम तो इंसान है, क्या हमें भी बहाना चाहिए? कुदरत भी कितनी अनोखी है, अजीब है, पंच तत्वों से बनी है, यानी कि आकाश, अग्नि, वायु, पृथ्वी, जल, ये तत्वों से हर जीव को वो बांधे रखती है. तो फिर हम तो इंसान है, क्या हमें भी बहाना चाहिए क्या मिलने को? इस सुंदर सुहानी सृष्टि में बिन बोले बिन कहे समस्त कीटक, पशु, पंखी अपने साथी तो ढूंढ ही लेते हैं, निस्सीम प्यार से सृष्टि को स्वर्ग बनाए रखे है. तो फिर हम तो इंसान है, क्या हमें भी बहाना चाहिए? ये चिड़ियों का, पंखियों का चहचहाना, झरने का झरझर बहना, पहाड़ों की वादियों में, खेतों खलियानों में हवाओं का यूं लहराना, बोलते हैं, बुलाते हैं, सिखाते हैं हमें भी गुनगुनाना, फैलाते हैं ऐश्वर्य और सौहार्द शांति का संदेश सुहाना, इसी प्रकार बनाए रखते हैं प्रकृति को सचेत सुंदर और लुभावना. तो क्या हम तो इंसान है, हमें भी कुछ बहाना चाहिए क्या? हम इंसान भी कुदरत की अद्भुत देन है, बोल सकते हैं, सुन सकते हैं, दिलो दिमाग से सोच सकते हैं. तो आओ दिल से माफ करो, गलत फहमी को दिमाग से निकाल दो, क्या मिलने के लिए हमें भी बहाना चाहिए? हमेशा रखो बरकरार अपना याराना, निस्वार्थ मैत्री भाव से साथ निभाना, खुदा भी करेगा सलाम देखकर ये दोस्ताना. सुनकर काका का ये अंतर्मन से बोलना, छलक उठी दोनों के नैना, दौड़े आपस में गले मिलाने को और मिल पड़े गले, छलकती आंखों से गले यूं लगाना, काका के लिए तो बड़ा ही सुंदर था ये नजराना, बड़ा ही सुंदर था ये नजराना. वाह वाह वाह, केवढी छान छान गोष्ट सांगितली तुम्ही, मस्त छान छान मस्त छान सांगितली गोष्ट, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. आपल्या समोर आता प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. हा प्रज्ञाताई करा.
सर्वांना नमस्कार. आज मार्गशीर्षातली देव दीपावली असा माझा विषय आहे. नुकत्याच संपलेल्या माणसांच्या दीपावलीच्या गोड आठवणीतून आपण बाहेर पडलोही नाही तो देव दिवाळीचे वेद आपल्याला लागतात. ऐन दिवाळी सुरू होणाऱ्या कार्तिक मासात तेव्हा संवंत वर्ष कार्तिक प्रतिपदेला सुरू होते. साडेतीन मुहूर्तापैकी अर्ध्या वर्षातील शेवटचा मुहूर्त म्हणजे बली प्रतिपदा. अशा या आनंददायी व उत्साही वातावरणात सुरू झालेल्या कार्तिक चातुर्मासाचं कडक व्रत कार्तिकी एकादशीला संपत. देवोत्थानी एकादशी अर्थात आषाढी एकादशीला झोपलेले देव जागे होतात. मग येते त्रिपुरी पौर्णिमा. तेव्हाच शीतल अशा हवामानाची चाहूल आपल्याला लागते. हे एक आनंदी आनंददायी असं पर्व असत. तुळशीच्या लग्नाबरोबरच मानवी लग्न सोहळे सुरू होतात. मग येतो हेमंत ऋतूचा महिना मार्गशीर्ष. गुलाबी थंडी या वाक्प्रचाराचा अर्थ ह्या महिन्यात कळू लागतो. भूक आहार वाढवणारा असा हा महिना आहे. आपण इतर ऋतूंपेक्षा ह्या ऋतू दीडपट अन्न जास्त ग्रहण करतो. बापरे, म्हणजे वेट वॉचर साठी हा घातपात समजायचा का? हा मार्गशीर्ष मास 24 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी साजरी होणारी ही देव दीपावली म्हणजे देवांची दिवाळी. भारतीय संस्कृती खरोखरच खूप उत्सव प्रिय आहे हेच खरे. सर्व पुराणांचा संदर्भ आणि आशय लक्षात घेतला तर असे लक्षात येते की मानव जातीचे कल्याण करणाऱ्या अनेक घटनांना हिंदू संस्कृतीमध्ये सणांचे आणि उत्सवाचे रूप दिलेले आहे. यातून मग जे आपल्याला आवडते ते देवाला अर्पण करण्याची प्रथा पडली आणि माणसांचे सर्व व्यवहार देवांवर कल्पण्याचा प्रघातही पडला. नैवेद्य, वस्त्र, अलंकार, हार, फुले, सुगंधित वस्तू, रोषणाई याला महत्व येत गेले. देव दीपावली म्हणजेच देव दिवाळी हा दिवस याच प्रभावातून निर्माण झालेला आहे. हिंदू संस्कृतीत दीपावली सणाला अनन्य साधारण असे महत्व आहे. पण ही झाली माणसांची दिवाळी. मग देवांची दिवाळी असणारच. यातूनच देव दीपावली सणाला सुरुवात झाली. देव दीपावली दिवाळी सणानंतर बरोबर एक महिन्याने साजरी करतात. अंगण झाडून पुसून सडा टाकून रांगोळी काढून रोषणाई करतात. देवघर विशेष पद्धतीने सजवतात. कुलदेवतेला अभिषेक करून कुलाचाराप्रमाणे पंचपक्वान्याचा नैवेद्य दाखवला जातो. सर्व देवांना नवीन वस्त्रे अर्पण केली जातात. देव दीपावली ही मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदेच्या दिवशी साजरी केली जाते. त्या दिवसापासून खंडोबाच्या नवरात्रात सुरुवात होते. हे नवरात्र 6 दिवसांचे असते. त्याची सांगता चंपाषष्ठी या दिवशी होते. पूर्वीच्या काळी त्यास सतीचे 6 दिवसाचे नवरात्र असे म्हणत आणि याच दिवशी चातुर्मास समाप्ती होत असे. या दिवशी महाराष्ट्रात यात्रा असतात. तसेच काही ठिकाणी बैलांच्या धुंदी लावल्या जातात. बऱ्याच घरातून चातुर्मासाला कांदे व वांगी खाणे वर्ज्य असते. म्हणून चंपाषष्ठीला वांग्याच्या भरिताचा नैवेद्य असतो आणि मग भरीत पार्टी मयातल्या जेवणाची मजा तर नंतर काही औरच असते. मराठी माणसांचा आणखी एक जीवनाचा दिवस म्हणजे श्री दत्त जयंती. मार्गशीर्ष पौर्णिमे दत्त जयंती साजरी केली जाते. गुरु पौर्णिमेसारखी दत्त धामधूम असते. अजून एक जिव्हाळ्याचा व्यासबोध समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहायला मार्गशीर्ष वद्य पंचमी शके 1576 रोजी सुरुवात केली असे म्हणतात. तसेच याच महिन्याच्या द्वादशीला महाभारताच्या युद्धाला सुरुवात झाली अशीही नोंद आहे. हा भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना आहे. म्हणून पुरुषोत्तमाच्या मथुरा द्वारका या ठिकाणी भेट देण्यास हा योग्य ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मौनी एकादशी असे म्हणतात.
म्हणतात म्हणजे 12 ते 24 तासात जे मौन धारण करून प्रार्थना पूजा अर्चा केली जाते. जैन धर्मातील 18, 19 व 21 तीर्थंकरांच्या स्मृत्यर्थ या दिवसाला महत्व आहे. तर असा आहे आता येणारा हा मार्गशीर्ष मास. धन्यवाद. वा वा चांगली माहिती. सादरीकरण खणखणीत. खूप छान. आपल्याकडे पण चपाष्टीचा उत्सव होतो आणि कधीही नैवेद्यामध्ये कांदा नसतो आपल्याकडे आमच्याकडे. पण त्या दिवशी कांद्याची पात म्हणजे शेतातून आणून कांद्याची पात ठेवली जाते नैवेद्यावरती. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचं सगळ्यांच्या वक्तव्याबद्दल विश्लेषण अपर्णाताई करतील. पण आज अपर्णाताईंनी एक घरगुती पण छान वेगळाच विषय छेडलेला आहे. तो म्हणजे त्या खूप लहान असताना बेळगाव या गावी त्यांची एक बहीण रजन यांच्याबद्दल. आता त्या लहान होत्या त्यामुळे लहानपणी त्यांनी आपल्या बहिणीकडे बघितलेलं जे स्वरूप आहे तर एक घाबरट सतत डोळ्यातून अश्रू येणारी असं एक व्यक्तिमत्व ती त्यांची बहीण. आणि तिचं लग्न झाल्यानंतर जेव्हा ती सासरी जाते तर पूर्वीच्या प्रथेप्रमाणे एक धेडी किंवा एक घरातली दुसरी एक लहान मुलगी त्या तिच्या बरोबर सासरी जायची की सुरुवातीला एक मध्यस्थ्याची भूमिका करायला काय हवं काय नको त्या नवीन घरात कोणाला सांगणं वगैरे असं स्वरूप असायचं. तर आणि त्या त्या मुलीच्या रूपाने अपर्णताई म्हणजे लेखिका म्हणते की मी गेले होते. आणि असं जे एक व्यक्तिमत्व आहे म्हणजे एकंदर जे घर वर्णन केलेलं आहे ते घर सगळं छान आहे पण त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती आहेत. आता हे थरथरणारे हात घाबरट आणि डोळ्यातून अश्रू असलेली जी नवविवाह विवाहित जी गेली होती तिच्या बाळणपणाच्या वेळेला मोठ्यांना त्रास होऊ नये म्हणून थंडाव्यात ती खोली सरवण्याचं काम केलं होतं आणि ओरडा खाल्ला होता. ते त्याच्यानंतर लेखिका म्हणत आहेत की ह्या अशा घरात म्हणजे कोणाला वाटेल की काही त्या व्यक्तीला दडपण वगैरे आहे तर तसं नाहीये. जिजाजी शांत आहेत, हा साधे गोळे आहेत. दुसरी बहीण आहे ही व्यवस्थित मजा घेणारी आहे. त्याच्यानंतर मुलांची तुलना केलेली आहे पुंडलिक श्रावण आणि साने गुरुजींची. तर पण परत ह्या सगळ्या मागे व्यक्ती जी घाबरट थरथरणारे हात आणि डोळ्यात अश्रू असलेली ती घरातील सर्वांना जपणारी व्यक्ती अशी व्यतीत झालेली आहे. पण हे त्या रजन या बहिणीसाठी 85 लिहिलेल्या मजकूर आहेत त्यातला भाग आहे. पण शेवटी लेखिका म्हणतायत की घर एक मंदिर आहे अन्नदाता सुखी भव घरात हसरे तारे हसता आणि या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ही सगळी गाणी आणि ह्या गाण्यातले कंटेंट्स आहेत ते त्या व्यक्तीला आणि त्या घराला लागू होत आहेत. म्हणजे एक वेगळाच विषय आपल्या जीवनातला त्यांनी छेडलाय आणि छान वाटलंय एका घरातली सफर झाल्यासारखं. अपर्णाताई करा. धन्यवाद सर. प्रथम तुमचे धन्यवाद म्हणजे मला लेखिका म्हणालात तुम्ही आहे नाही माहित नाही मला पण असावी असं तुमच्या बोलण्यातून आलं. आणि समीक्षा कशी करावी याचं एक उत्कृष्ट उदाहरण तुम्ही आज मला दिलं. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की जेव्हा तुम्ही माझ्या सादरीकरणाचं जेव्हा समीक्षण करता तेव्हा सकारात्मकता तुमच्या जास्त नजरेत येते आणि ते छान विश्लेषण करून तुम्ही सांगता. तो गुण मला घ्यायचा आहे कितपत जमतो बघू. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
आता आपण आपल्या सादरीकरणाकडे करण्याच्या समीक्षेकडे येऊया. डॉक्टर शुभदाताई, सांग सांग बोला नाथ याच त्यांनी विडंबन काव्य केलं आणि खूप छान सांगितलं त्यांनी की छान छान गोष्टी आई मला सांगेल का आणि दोनदा दिवाळी येईल का, गड किल्ले मला चढून बघायला मिळतील का, चित्रकलेची आवड आहे, फुलांची आवड आहे तर फुलपाखराच्या रान माझ्या भोवती असेल का आणि चांदोबाच्या पाठीवर बसून मला चांदोबा फिरवेल का आणि चांदण्याची दुधई चंदाराणी गाईल का वगैरे. म्हणजे त्या मुलाच्या मनातल्या ज्या आशा आहेत, ज्या त्यांना वाटतं, जी स्वप्न आहेत ती पूर्ण करेल का, असं खूप छान गाण्यातून त्यांनी सांग सांग बोलेनाथ या गाण्याचं विडंबन काव्य करून उत्कृष्टरित्या तुम्ही सादर केलं. डॉक्टर शुभदाताई तुमचे खूप खूप धन्यवाद. भारती खानोलकर, त्यांनी तर श्रीकृष्ण लीला आपल्याला सांगतायत आणि आज खूपच छान त्यांचं शेवटाकडे आत्या आता मला वाटतं थोडं येत आहेत. तर भार्गव ऋषी आले, बलराम श्रीकृष्णाला सांगितलं की करवीर नगरी ही बसवलेली आहे आणि आता तुम्हाला या नगरीत मात्र तुम्ही सुरक्षित नाही आहात, तेव्हा आपण कंसपूर महाकपी प्रजाहित कार्य हा गोमंत पर्वत आहे तिकडे आपण जाऊया आणि प्रतिमेरूचं जरासंधाशी घनघोर युद्ध कसं झालं, विधी लिखित हे होणार आहे, हे विधी लिखित जेव्हा भार्गव ऋषींनी सांगितलं त्यावेळेला ते निरनिराळी रूप घेऊन बलराम श्रीकृष्ण फिरत असतात आणि त्यांना लांबून असतो जरासंघ दिसतो आणि मग भिल्ल सगळे त्यांच्या मदतीला कसे तयार होतात आणि कसं युद्ध झालं आणि त्याची सुरुवात कशी झाली आणि जरासंघाचा पराभव कसा झाला आणि हे तुम्ही खूप छान प्रकारे आम्हाला सांगितलं. आणि बलराम श्रीकृष्ण आणि त्यांनी शृंगार राजाचाही वध करून मथुरेत आनंदानं यादव सैन्यासह त्यांचं आगमन झालेलं आहे आणि बलराम श्रीकृष्णाच्या मनामध्ये एकच आहे की आता ही मथुरेची सुधारणा कशी करायची, मथुरा पूर्ण कशी आनंदात राहील याचं विचार करण्यासाठी ही दोघं मथुरेत येऊन आलेली आहेत आणि यापुढचा त्यांचा विचार चालू आहे मथुरा नगरीची सुधारणा करण्यासाठी. खूप छान सांगितलं सगळे त्यांचं कर्तव्य पार पाडून युद्ध करून ते जिंकून आपल्या मातेला आई वडिलांना पाया पडून वसुदेव देवकीला पाया पडून त्यांनी सुरुवात तिथे करणार आहे. आता पुढचा भाग त्या पुढचे सांगतीलच. अतिशय सुंदर अशी विस्तृत आणि प्रत्येकाची नावं सहित खूप छान तुम्ही आम्हाला माहिती देतात. अख्खी श्रीकृष्ण लीला तुम्ही आमच्या डोळ्यासमोर उभे करत आहात त्याबद्दल भारतीताई तुमचे खूप खूप धन्यवाद. विकास पाटील, स्थान महात्म्य सांगता. तर द्वारका नगरीची तुम्ही माहिती सांगितली आणि आमची रघुवीर नगर ज्येष्ठ नागरिक संघाची ट्रीप आमची द्वारकेला गेली होती आणि तिकडचं ते सगळं दृश्य पुन्हा एकदा डोळ्यासमोर आलं आणि खूप छान विलोभनीय असं ते दृश्य आहे, मंदिर आहे आणि खूप छान वर्णन तुम्ही केलं आणि तुम्ही तिथे जाऊन आलेलाच आहात. तर द्वारका नगरी आणि तिथे कुठली ठिकाणं आहेत आणि मिठागर मग पाणी मत्सूळ आहे वगैरे सगळं तुम्ही खूप छान सांगितलं आणि तिथे शंकराचार्यांचा मठ आहे आणि शोध दीपिका ही 9 मजली आहे आणि तिथून हे द्वारका नगरीचं दृश्य अतिशय सुंदर दिसतं हेही तुम्ही सांगितलं आणि कृष्ण सुदामाची ही गोष्ट तुम्ही सांगून आम्हाला पुन्हा एकदा पुन्हा प्रत्ययाचा आनंद दिलात आणि तुमच्या या सूक्ष्म निरीक्षणाला आणि सादरीकरणाला माझा सलाम. ज्योती मराठे, प्रत्यक्ष घडलेली घटना 13 साली आणि जे काही अद्भुत असं घडलं आणि जेव्हा आपण जातो एखाद्या ठिकाणी आणि घोड्यावर त्यांना डोली बंद झाल्यामुळे घोड्यावर त्यांना ते 4 धाम यात्रा करावी लागली आणि त्यावेळेला त्यांचे पती दृष्टीपथात नाही दिसत नाहीयेत म्हटल्यावर ह्यांना जितका त्यांची काळजी होती तितकीच त्या घोडेस्वारालाही होती आणि तोही 2 ह्यांना सोडून घोड्यावर बसून त्यांना पुढे कुठे दिसतात काय बघायला गेला. यात खरं तर मी सांगते घोडेस्वाराचं जितकी काळजी आहे ना तितकी मला तुमचं धीटपणा जास्त जाणवला की कसं काय तुम्हाला एवढं धैर्य आलं की
एकटे तुम्ही घोड्यावर नुसतेच एका बाजूला उभे राहिलात, घोड्यावर बसलात म्हणजे घोड्या बस आणि घोड्यावर बसून एकटेच कसे काय राहिला, इथं तुमच्या धीटपणाची मला कमाल वाटली. कारण घोड्यावरून घोडेस्वार असला तरी सुद्धा आपल्याला भीती वाटते आणि घोडेस्वार नसताना तुम्ही उभे राहिलात हे इथंच करत तर तुम्हाला मी खूप मानलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 4-4.5 फुटावरून त्यांनी जी उडी मारली आणि तुम्ही सही सलामत त्या घोड्यावर तसेच्या तसे होतात याबद्दल देवाचे आणि तुमचेही खरंच आभार. कारण कुठेतरी परमेश्वर असतो ते आपल्याला पाठराखण करणारा याचीही इथे प्रचिती आली. आणि तुम्ही घाबरून न जाता, खरं तर घाबरून तोंडातून शब्दही फुटत नाही की ओरडायचं असतं बोलायचं असतं पण आपल्या तोंडातून शब्द फुटत नाही, तरी सुद्धा तुम्ही बोललात आणि पोलिसांचं लक्ष गेलं आणि तुम्हाला मदत मिळाली आणि सही सलामत तुम्ही आलात आणि जे काही तिकडे प्रसंग घडला त्याचं सविस्तर वर्णन जणू काही आत्ता घडल्यासारखं तुम्ही आम्हाला सांगितलं आणि मला वाटतं तो सगळा प्रसंग डोळ्यासमोर तुमच्या आला असेल आणि तीच भीती तेच अद्भुत सगळं तुम्ही आजही दुसऱ्यांदा अनुभवलं असेल आणि आम्हालाही तुम्ही म्हणजे संकटात कसं तारून जायचं किंवा संकटामध्ये कसं आपण वागायचं प्रसंगावधान कसं राखायचं याचं एक उदाहरण तुम्ही आज खूप छान रीत्या आम्हाला सांगितलं. पहिलीच खेप आहे पण अति उत्तम रीत्या तुम्ही सांगितलेलं सादरीकरण तुमचं आहे, तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. आणि माझं असं सांगणं आहे म्हणजे आपलं सगळ्यांचं की परत तुम्ही दर मंगळवारी या, खूप छान सादरीकरण तुमचं आहे आणि ते ऐकायची संधी तुम्ही आम्हाला द्या. आणि सरांनीही सांगितलं की अंजली वैनी 4 धाम यात्रा करून घरी आल्या आणि घरी आल्या आल्या रेडिओवर ते महाप्रलयाचा जो दृश्य बघितलं त्यावेळेला त्यांची काय अवस्था झाली असेल त्या क्षणी याचीही एक कल्पना आली. आणि खरंच त्यांचंही खूप म्हणजे म्हणायचं की योग म्हणा किंवा त्यांची वेळ चांगली होती त्याच्यामुळे ते घरी सुरक्षित येऊन पोचल्या. हाही अनुभव सर रवींद्र खानोलकर सर तुम्ही खूप छान सांगितलात, त्याच्यामुळे हे आम्हाला लक्षात आलं की किती प्रसंग कसे आणि कुठे कुठे घडत असतात. अनामिका चव्हाण यांनी यारांना या सिनेमाची सुद्धा आठवण तुम्ही करून दिलीत आणि हिंदी भाषिक दोन मित्र किती घट्ट मैत्री असते आणि जितकीच घट्ट मैत्री असते त्या मैत्रीमध्ये सुद्धा त्यांचे वाद झाले आणि गैरसमज झाले आणि एकमेकाचं तोंडही न बघण्याइतपत त्यांची पराकोटीची अशी अवस्था झाली न बघण्यापर्यंत. आणि त्यावेळेला घरच्यांना लक्षात येऊन पण काहीच करू उपाय नव्हता, त्यावेळेला ते शेजारचे काका आले आणि त्यांनी किती सुंदर उदाहरण निसर्गातल्या सगळ्या पशु पक्षी शेती आणि वारा या सर्वांची अतिशय सुंदर अशी उदाहरणं त्यांनी दिली. आणि हे सगळे जण करतात तर आपल्याला कशाला कुठलाही बहाना, हमें क्यों बहाना चाहिए. आणि हे तुम्ही त्या काकांनी खूप छान रीतीने त्यांना समजावून सांगितलं आणि अंतर्मनचे तर मनातून आतून जर गोष्ट कुठलीही आपण सांगितले तर दोन मिल गए दोस्तो अद्भुत हा नजराना, म्हणजे दोन मित्रांची जी घट्ट मैत्री होती तीच परत झाली आणि दोघांनी घट्ट एकमेकांना मेटे मारले आणि त्यांची मैत्री अबाधित कशी राहिली आणि ते एकत्र कसे आले याचं एक अद्भुत नजराना काकांना जसा बघायला मिळाला तसा तोही आम्हाला ऐकायला मिळाला आणि तोही तुम्ही सादर करताना आम्हाला प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसत होत्या. तुमच्या या आगळ्या वेगळ्या यारांना या दोस्ती दोन मित्रांची कारणे तुम्ही आम्हाला सांगितली की ही अद्भुत आणि छान होती, तुमचेही खूप खूप आभार. प्रज्ञा जोशी प्रसंगावधान मार्गशीर्ष महिना, मार्गशीर्ष महिन्यातलं महत्व. आपण दिवाळी नेहमीच साजरी करतो पण दिवाळीनंतर एक महिन्याने येणारी देव दिवाळी आणि या देवदिवाळीचं महत्व ती कशी साजरी करतात, कुठले सण येतात, ते प्रत्येक त्यांनी खूप सगळ्या सणांची माहिती सांगितली. कार्तिक एकादशी, त्रिपुरी पौर्णिमा, तुळशी विवाह वगैरे आणि तो कसा साजरा करतात आणि तुळशी विवाह झाल्यावर लग्नाचे मुहूर्त वगैरे निघतात ही खूप छान माहिती तुम्ही सांगितलीत. आणि चंपाषष्ठीचं विशेष
जे काही महत्व आहे आणि त्या दिवशी केले जाणारे पदार्थ तुम्ही सांगितलेत आणि बैलाची शर्यत, दत्त जयंती आणि दासबोध आणि महाभारताची जी सुरुवात झाली युद्धाची तेही तुम्ही खूप छान रीत्या सांगितलं. मौनी एकादशीचं महत्व जैन लोकांमध्ये किती आहे तेही तुम्ही अधोरेखित केलं आणि दिवाळीनंतर येणाऱ्या देव दिवाळीची अतिशय सुंदर तुम्ही माहिती सांगितली त्याबद्दल तुमचेही खूप खूप धन्यवाद. अशा रीतीने आज सात सभासदांनी अतिशय सुरेख असे सादरीकरण केलेलं आहे, त्याबद्दल पुनश्च सर्वांचे धन्यवाद. आणि आजच्या दिवसापुरता आपण इथेच थांबतोय. नमस्कार सर्वांना, प्रेम प्रार्थना आणि कृतज्ञपूर्वक नमस्कार.